श्री प्राचीन स्वयंभू श्री विद्या गणपती आणि श्री बालाजी मंदिराच्या माध्यमातून दिवाळी पहाट या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. नवीन पनवेल सेक्टर 4 येथील श्री स्वयंभू गणपती बालाजी मंदिरात हा सुरेल गायनाचा कार्यक्रम नवीन पनवेल ब्राह्मण सभेच्या सदस्यांनी सादर केला. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत सुरेल गायनाचा आस्वाद घेतला. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक तेजस कानपिळे, भाजप दक्षिण भारतीय सेलचे संयोजक श्रीनिवास कोडरू, प्रज्ञा कुमार शर्मा, माधुरी श्रीनिवास कोडरू, धनंजय शेट्टी, विष्णू म्हात्रे, डॉ नरेंद्र कुमार दसरे, कल्पेश परमेर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दिवाळीचा आज सण आणि या दिवाळीच्या सणानिमित्त आपल्या या श्री प्राचीन स्वयंभू श्री विद्या गणपती आणि श्री बालाजी मंदिरामध्ये इथे दिवाळी पहाटचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे. खरंच या इथे येऊन अतिशय मन प्रसन्न झालेलं आहे. खरंच सांगता इथं चांगलं वाटलेलं आहे. दिवाळी पहाटची एक सध्या आपली अशी एक मोठी परंपरा आहे आणि या परंपरेला अनुसरून आपण या इथे दिवाळी पहाट इथे आयोजित केली आणि त्यानिमित्ताने आपल्या संस्कृतीला आपण उजाळा देण्याचा जो प्रयत्न केलेला आहात, खरंच आपला या इथे मी आयोजकांचं मी इथे अभिनंदन करेन की आपल्यामुळे आम्हाला अशा प्रकारचं या इथे अशा कार्यक्रमांचं आम्हाला त्याच्यामुळे सांगता आम्हाला आस्वाद घ्यायला भेटतोय. या आपल्या मंदिरामध्ये नेहमी असं तर आपल्या इथे नेहमीच कार्यक्रम असतात आणि या कार्यक्रमामध्ये आम्हाला सामील व्हायला नेहमीच आवडत असतं. आज आम्हाला सांगते या इथे उशीर झाला, परंतु सांगता जेवढा काही आपला वेळ भेटू शकला तर आमचे भाग्य आहे. पुन्हा पुन्हा या इथे यायला आम्हाला आवडेल. या इथे कार्यक्रमाला आम्ही पुन्हा पुन्हा नक्कीच येऊ. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.